कुर्ला विधानसभेच्या उमेदवार प्रवीणा मोरजकर यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता ते मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात येणार आहे। कुर्ला विधानसभेतील जे शिवसैनिक आहेत ते मोठ्या संख्येने या त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। ही दृश्य आहेत कुर्ला विधानसभा मतदारसंघातील प्रवीणा मोरजकर यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे। जंगल होना विकास हवाय तो आदित्य साहेब वर्षाताई पोलीस जे जनते रक्षण करतात कुटुंब धोक्यात आहेत असं असताना त्यांची कुटुंबीय त्या धोक्यात निवड्यावरती कंसर इथे झाले पाहिजे त्यांना मिळाले आमच्या त्यांनी पोलीस पता पुरता बाकी आहेत। माझ्या विभागामध्ये साबळेनगर क्रांतीनगर वसाहत आहे त्या वसाहतीत 50-50, 60-60 वर्षापूर्वीचे कुटुंब राहत आहेत आणि आता सध्या कुर्ल्याच्या बाहेर त्यांचं पुनर्वसन केलं जात आहे का म्हणून ते 50-60 वर्ष राहणार आणि त्यांचं पुनर्वसन बाहेर होणार त्यांचं पुनर्वसन कुर्ल्यातच झालं पाहिजे आणि ते शिवसेना करून दाखवणार असे अनेक प्रश्न आहेत जे 10 वर्षात सोडवलेले गेलेले नाही आहेत शासनाचा कुठलाही इथे आज महाविकास आघाडीच्या उमेदवार सौभाग्यवती प्रवीणाताई मोरजकर ह्या आपला अर्ज दाखल करायसाठी निघालेले आहेत। तुम्ही बघताय सर्व घटक पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या सर्व दलाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते आज उत्साहाने त्यांच्या या मिरवणुकीत सामील झालेले आहेत। त्यांचा उत्साह पाहता मला खात्री आहे की येणाऱ्या 23 तारखेला ज्या वेळेला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागेल त्यावेळेला विधानसभेत सौभाग्यवती प्रवीणा साहेबांचा निवडून सर्व शिवनी सर्व महाविघाडीचे कार्य एक दिला एक प्रचारात उतर तर हा विजय सहज आहे। एक निवडणूक आदर्श सूत्र आहे त्यावर विरुद्ध गद्दार आणि कुर्ला शिवसैनिक की येणारा नुकत्या तो शिवप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी उद्धवजींच्या नेतृत्वाशी एम केली त्यावेळेला शिवसैनिक बसला खाय की येणारी सारखे झालंच तुम्हाला प्रवीणाताई मोठ्यापणे कुर्ला विधावर निवडून जातील हा विषय ज्या वेळेला प्रचाराचा जाहीर सभा असतील किंवा चौक सभा असतील त्या चौक सभामध्ये हा विकासाचा मुद्दा आम्ही नक्कीच घेऊ कारण आमदारांनी प्रभागाचा विकास किती केला आणि स्वतःचा विकास किता सगळ्या गोष्टी मी स्वतः सिद्ध त्याच्यामुळे जाहीर तुम्ही काळजी करू नका आमचा पक्ष लोकशाही नाही उद्धवजी तत्पूर्वी साहेब आघाडी राष्ट्रवादी आहे आणि त्यांना मी सभेमध्ये पाठवणार आहे उद्धवचा पंजाला मानव मी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत करून वर्षात आईडून महाविघाडीचा धर्म लावला होता आजची अपेक्षा आहे की या काँग्रेसने कार्यकर्ती महासाचा धर्म आपल्या महाविघाडीच्या उरल जास्त निवडून द्यावं।
नहीं, बेहतर है, अच्छा है। हम लोग महाविकास आघाड़ी के गठबंधन में हैं और हम लोग ये पूरे महाराष्ट्र की जनता से ये गुजारिश करेंगे, रिक्वेस्ट करेंगे कि किसी भी तरीके से बीजेपी की सरकार को उखाड़ के फेंके। ये ऐसी सरकार है जो महाराष्ट्र को और देश को बर्बाद करने का काम कर रही है। इन लोगों ने एक दूसरे से लड़ा दिया है। आज महाराष्ट्र की जनता इस तरीके से है कि पूरे देश की सबसे ज़्यादा जो GDP है वो महाराष्ट्र से जाती है। लेकिन ये जो बीजेपी की सरकार है, ये मोदी की सरकार है, ये जो फडणवीस की सरकार है, ये यहाँ से महाराष्ट्र से सब हटाने के चक्कर में है। और इन लोगों ने पूरे देश को सिर्फ एक छोटे से गुजरात के राज्य में इन लोगों ने इसको स्थित कर दिया है। इसलिए हम लोग सब मिलके किसी भी तरीके से इस सरकार को उखाड़ के फेंकने का काम हम लोग करेंगे। कितना आत्मविश्वास आपको लगता है कि महाराष्ट्र में मोदी की सरकार आएगी? अभी तो आप लोगों ने लोकसभा में देख ही लिया है, अब ये स्टेट का इलेक्शन है, असेंबली का इलेक्शन है। हम लोग 100% कॉन्फिडेंट है कि ये सरकार को हम लोग उसके घर भेजने का काम करेंगे। ये जो गद्दारों की सरकार है, इन लोगों ने महाराष्ट्र एक ऐसी, मैंने फिर आपको बताया कि महाराष्ट्र की जनता एक ऐसी है जो प्यार बांटती है। सारे देश के लोग महाराष्ट्र में आके, मुंबई में आके अपना कारोबार करते हैं, एक दूसरे से मिलते हैं, लेकिन इन लोगों ने गद्दारी का जो पाठ सिखाया है, हम लोग ऐसा इनको यहाँ से भगाएंगे कि दोबारा कोई ऐसा काम करने का। देखो 100% जीतने वाली है मायूसी के मुस्लिम, जो मुस्लिम समाज का वोट है उद्धव साहब पूरे बाला साहब ठाकरे के साथ में, पूरा 100% उद्धव बाला साहब के साथ में, मायूसी के साथ, महाविकास आघाड़ी के साथ में, चाहे कांग्रेस का हो, चाहे वो NCP का हो, इनके साथ में पूरे समाज, पूरे महाराष्ट्र में, यहाँ पर नहीं बल्कि पूरे मुस्लिम समाज महाराष्ट्र पर परवीन अमोरजकर 101% इंशाल्लाह चुन के आएगी। ये पूरा मुस्लिम समाज, कुर्ला का विधानसभा, पूरा मुस्लिम समाज इनके साथ में, हिंदू समाज के, मराठा समाज, पूरा समाज इनके साथ में। आज शिवसैनिकामध्ये आनंदाचं वातावरण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं चैतन्य निर्माण झालेलं आहे। आधी सगळं शिवसैनिकांना आनंद आहे। आज प्रवीणताई मोरजकर आज जो फॉर्म अर्ज भरत आहे आणि संपूर्ण शिवसैनिका उत्स्फूर्त प्रतिक्रियेने उतरलेले आहेत आणि गद्दाराला गाडायचं आहे म्हणून ह्या शपथ घ्यायला आज फॉर्म भरत आहेत आणि या विधानसभेवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा फडकला जाणार नाही, हा माझा आश्वासन आहे। आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत, नुसते शिवसैनिक नाही निष्ठावंत शिवसैनिक आहोत। इथे जे पदाधिकारी आहेत आणि जे शिवसैनिक जमा आहेत हे निष्ठावंत आहेत, कोणाच्याही दबावाखाली किंवा कोणाच्या कसल्याही लालसेपोटी आम्ही आलेलो नाही आहे। हे आम्ही आमच्या मनापासून, आम्ही बाळासाहेबांना मानणारे, उद्धव साहेबांना मानणारे, आदित्य साहेबांना मानणारे, ठाकरे कुटुंबाला मानणारे शिवसैनिक आहोत। आता काही दिवसांनी दिवाळी हा उत्सव मोठ्या उत्साहात पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र देशात साजरा होणार आहे, पण यानंतर एक दिवाळी साजरी होणार आहे, ती 23 नोव्हेंबरला दिवाळी साजरी होणार आहे आणि ती निष्ठेची दिवाळी असेल, ती सत्याची दिवाळी असेल आणि तो विजय हा निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा विजय असेल। आणि हा जो प्रचंड जनसमुदाय तुम्ही इथं बघताय, हा जनसमुदाय कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली इथं न आलेला आहे। हा ह्या कुर्ला विधानसभेचा हा मतदार स्वतःहून इथं आलेला आहे। ह्यांना कोण बाहेरून कुठून पब्लिक इथे बोलवलेली गेलेली नाही आहे किंवा कुठे पैसे देऊन हे पब्लिक आलेले नाही, हे स्वतःचा वेळ देऊन आज वर्किंग डे असूनसुद्धा वर्किंग डेच्या वेळेला ही लोकं आपल्या कामाची सुट्टी घेऊन इथे फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार कुर्ला विधानसभेच्या प्रवीणताई मोरजकर यांच्यासाठी इथे हा जनसमुदाय इथे जमलेला आहे। आणि नक्कीच हा सगळा जनसमुदाय तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की येणारा हा विजय आणि ही दिवाळी, दोन दिवाळ्या साजऱ्या होतील या महाराष्ट्रामध्ये। पहिली दिवाळी जी होते त्याच्यानंतर दिवाळी होणार ती उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयाची। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आत्मविश्वास वाटतो तुम्हाला हा विजयाचा? काय सांग, 100% यावेळी 23 तारखेला प्रवीणा मोरजकर मॅडम प्रचंड बहुमतांनी कुर्ला विधानसभामध्ये निवडून येणार आहेत आणि याबरोबर महाविकास आघाडीची पूर्ण ताकद प्रवीणताईंच्या पाठीमागे असेल आणि 23 तारखेला महाविकास आघाडी सत्ता पण येणार आणि प्रवीणताई मोरजकर येणार। उद्धव साहेब आगे बढो, राहुल गांधी आगे बढो, वर्षाताई आगे बढो। आमचे लाडके उमेदवार ताई आमच्या प्रवीणताई मोरजकर, आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीत जिंकून आणणार, जसे भोईर साहेब बोलले की दोन दिवाळ्या करणार, आम्ही दोन दिवाळ्या ह्यावेळी करणारच करणार। आज जी रॅलीमध्ये आलेला आहात, काय सांगाल एकूणच? काय चांगली गोष्ट आहे, आनंदाची आहे। निवडून आपला पक्ष आला पाहिजे, सरकारसाठी खटपट आहे एवढी। आम्हाला हा सरकार नको, महागाई किती आहे,
हा तांबाटी 100 रुपये, भाजी 100, या महागामध्ये काय? आम्ही एकान्यामध्ये जन्म आहे माझा, पण एवढं वय झालंय तुमचं तरी रॅलीत आला. माझा 90 वय आहे. मी 92 पासून राष्ट्रवादीची कार्यकर्ती, आता मी जिल्ह्यावर आहे. मी नालावडे, चंपूताई नालावडे, काय अल्पना पेंटर, सगळी हरी सनक सगळ्यांना मदत केली. मिली नाना सकट कामं केलेली बाई मी. मी आहे कष्टलू. आता निवडणुकाची धामधूम सुरू आहे. आज प्रवीणा मोरजकर यांचा उमेदवारी अर्ज कर भरण्यात येतोय. तुम्ही रॅलीत आलात, मला चांगला आनंद आहे ना. आम्हाला सरकार पाहिजे ना, आमचा सरकार पाहिजे ना. मग 3 पक्षाची एक भीती आहे. आम्ही इथे महाविकास आघाडीचे उमेदवार, आमचे पक्ष पण उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो आम्हाला उमेदवार दिला आहे, प्रवीणाताई मोरजकर यांची निशाणी आहे मशाल. या मशालीला बहुमताने आम्हाला. तुम्ही किती आत्मविश्वासानं सांगताय की विजय होणार आहे, काय एवढा आत्मविश्वास आहे? कारण की का या महाविकास आघाडीमध्ये जे 10 वर्ष काही कामं झालेली नाही आहे कुर्ला विधानसभेमध्ये, तर आम्हाला असं वाटतं की जर प्रवीणाताई मोरजकर निवडून आल्या, ते नक्कीच महाविकास आघाडीचा विकास करतील. आणि त्यांना आम्ही 100% निवडूनच देणार. आणि उद्धव साहेबांना आम्ही एक विश्वास देणार की आमची सीट आम्ही जिंकून आणून दाखवू. शिवसेना आम्हाला महाविकास आघाडीचा आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो उमेदवार दिला आहे आणि आमची निशाणी मशाल आहे, तर प्रवीणाताई मोरजकर यांना आम्ही निवडूनच आणणार. कारण 10 वर्ष जे चुनाभट्टी, कुर्ला, चेंबूर या भागात जे करू शकले नाही ते आम्हाला करून दाखवायचं आहे, आणि प्रवीणाताई ते करू शकतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. म्हणून आम्ही एवढ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि खंबीरपणे उभे राहणार आणि प्रवीणाताईंना निवडून आणणार. आणि बाकीचे पण जे उमेदवार आम्हाला उद्धव साहेबांनी दिलेत ते पण आम्ही निवडून आणणार. आणि उद्धव साहेबांना आम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे आणि आम्ही हे करूनच राहणार. हे सगळ्या शिवसैनिकांचं हे आहे, तर आम्ही हे करणारच. कल आप रैली में आए हो? आप रैली में आए हैं. हम उद्धव साहब बाला साहब ठाकरे से हैं. हमारी निशानी मसाल, और हम लोग प्रवीणा मोरजकर के लिए खड़े हैं. इसलिए खड़े हैं कि हमारे एरिया में हम लोग कुर्ला विधानसभा 170 से हैं. 10 साल से हमारे यहाँ के आमदार जो थे, हमारे एरिया में कोई काम नहीं हुआ, और हमको भरोसा है कि प्रवीणा मोरजकर हमारे एरिया में काम करेंगे और देखेंगे हर तरीके से, हर जरिए से. या ठिकाणी बघू शकता प्रवीणा मोरजकर यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे. आणि या तमाम शिवसैनिकांचा आत्मविश्वास आहे की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कुर्ला विधानसभेमधून प्रवीणा मोरजकर या बहुमताने विजय होतील असा आत्मविश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.